हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, भक्कम सरकार आहे. आता काय सरकार बनल्यानंतर जे काही तुम्हाला कारभार होईल तो तुम्हाला दिसेलच. पण सरकार बनता बनता मी एवढंच सांगेन की आता जेवढे मस्जिदीच्यावर भोंगे आहेत त्यांनी आत्तापासूनच काढायला सुरुवात करावी. भोंग्यांचे आता 5-5 हे नखरे आम्ही सहन करणार नाही. इथे उते जे काही अनधिकृत मदार विदार जे उभे केलेले आहेत, जे हिरवी चादरं टाकले ते आत्तापासून काढायला सुरुवात करावी. स्वतःहूनच काढले तर बरे आहे, नाहीतर उद्या आम्हा लोकांना बुलडोझर चालवायला लागले तर मग उद्या उगाच शुक्रवारी पण डुंगणवरती करता येणार नाही. म्हणून जे काय वेळेत काढणार आहे तर सुरू करावी. 5-5 भोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं 23 तुमची टाईम लिमिट आहे. 23 नंतर आम्ही काय 5-10 भोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही. म्हणून जेवढं डोक्यात आहे तेव्हापासून अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मुल्ला मौलवीनी जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं करायला सुरू केलेली. आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही, भगवाच चालला. म्हणून जे काही ते नेमानी विमानी नावाचे जे काही मूल्य आहेत मौलवी आहेत ज्यांनी खूप फडफड केली, हे काही उलमा विलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं, नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका. सर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणून मी तुम्हाला त्यांना वेळ देतोय ना. आता 3-4 सत्ता बसण्यासाठी सरकार बसण्यासाठी आहे. जे काय आहे तुमचे भोंगे असतील तुमच्या अनधिकृत मदार असे, कारण का महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने लव जिहाद लँड जिहाद वक्फ बोर्ड अनधिकृत भोंगे ह्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आता जे काही भोंगे वाजवणारे 5 आहेत, जे काय अनधिकृत मदार आणि हिरवी चादरं टाकणारी लोक आहेत त्यांनी आता आपला बस्ता बोऱ्या बिस्तारा बांधावा आणि आता पाकिस्तानला निघून जावं. नाहीतर उद्या अगर तुमच्या अंगावर चारी बाजूने अगर आमचे बुलडोझर चालायला सुरू होतील तेव्हा मग अल्लाह अकबर किंचाळ.